Also fesser können Sie erst nicht verstehen. Weil die Nächsten, wenn die Jünger gewinnen, die hier, die waren nur, die Hilde und du, auf der Rast, wo da vor der Nachse, wo da ist der Dutzina, hat den zum Hot, was die Hilde und du können. पन्नास टक्के जागा महिलांना आपण द्यायचा निर्णय देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात घेतला आणि आज या 50% संधी महिलांना महानगरपालिकेचे उचल देणार आहे. त्यामुळे भागाभागामध्ये आता 3 मतदारसंघ होईल. त्या 3 मतदारसंघात कुठं महिलांचा वाढी किती असतील हे मी आज सांगू शकत नाही. पण महिला कार्यकर्त्यांनी आत्तापासून त्याच्या तयारी लागलं पाहिजे आणि जास्तीत जास्त जागा आपण महिलांना देऊन त्या ठिकाणी आपला एक वेगळा चेहरा तयार केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची ही गोष्ट आहे की पक्ष बांधायचं असेल, लोकांचे प्रश्न सोडायचे असतील, तर अनुभवी लोकांची जशी मदत झाली आहे तशीच तरुणांना सुद्धा पूजा केलं पाहिजे. आणि त्यामुळे उद्या तिथे जायचा प्रश्न आला तर त्यावेळेला तरुण कार्यकर्त्यांना विसरू नका. तरुणांचं एक कर्तृत्व आणि नेतृत्व या शहरामध्ये तयार करण्याच्यासाठी या निवडणुकीमध्ये आपण तरुण लोकांना अधिक संधी द्या हा आग्रह हा माझ्यासारख्याचा त्या ठिकाणी राहील. आणि म्हणून एका बाजूनं 50% महिला, दुसऱ्या बाजूनं तरुणांची संख्या, तिसऱ्या बाजूनं अल्पसंख्याकांना मदत, चौथ्या बाजूनं जो मागासवर्गीयांचा एक मोठा वर्ग या शहरामध्ये त्यांना संधी आली असा एक वेगळा चेहरा हा विकासाच्या संदर्भात आपण या ठिकाणी करू इच्छित. आणि हे सगळं कशासाठी करायचे? सोलापूर शहराचं शहराचं चित्र बदलायचे. एकेकाळी सोलापूर शहर हे एक औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जात होती. सोलापूर शहर या ठिकाणी 2 कापसाच्या गिरण्या होत्या. सोलापूर शहर पूर्व भागामध्ये तिथे सूतगिरणी होती. सोलापूर शहर पावर लूमचा मोठा धंदा त्या ठिकाणी होत होता. सोलापूर शहर विमानतळाच्या जवळ आणखीन काही कारखानदारी आपते आणि या लोकांची होती. आज ही कारखानदारी त्या ठिकाणी बघायला दिसत नाही. ही कारखानदारी जाणं हे सोलापूर शहराच्या दृष्टीनं अत्यंत भयावह अशा प्रकारचं चित्र दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी उद्योग कसे आणायची याच्यात आपल्याला लक्ष घालावं लागेल. मी महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी जास्तीत जास्त यावा यासाठी आग्रह यासाठी करतोय की मला सोलापूरला जुने दिवस दाखवायचे, मला सोलापूरला कारखानदारी आणायची. आत्ताच या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये बोलत असताना महेश कोतेंनी सांगितलं की आयटी इंडस्ट्री या ठिकाणी आणायचा प्रयत्न करा. जर आपण बसू, तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो, एक वर्ग असा होता, एक काळ असा होता की आयटी इंडस्ट्री महाराष्ट्रात नव्हती. पुण्याच्या जवळ हिंजवली नावाचं एक गाव आहे, पुण्यापासून जवळ आहे, आणि तिथे एक साखर कारखाना येत होता. साखर मी मुख्यमंत्री होतो. त्या साखर कारखान्याचं भूमिपूजन करायला मला त्या ठिकाणी बोलवलं. माझ्या डोक्यात दुसरी कल्पना होती, पण लोकांनी आग्रह केला की त्या ठिकाणी साखर कारखाना करायचा, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या. मी गेलो, भूमिपूजन केलं आणि भूमिपूजनाच्या भाषणामध्ये मी सांगितलं की असं तरी घडलं नाही ते इथं घडणार आहे. लोक म्हणजे काय घडणार? म्हणजे भूमिपूजन एकाचं केलं आणि कारखाने दुसरे होणार आहे. आणि मी सांगितलं की या ठिकाणी तुमचा साखर कारखाना जसं भूमिपूजन मी केलं तो होणार नाही. तो इथं 30 महिला जाऊन तुम्हाला दुसरीकडे जागा देतो आणि त्या ठिकाणी तुमचा कारखाना होईल. लोकांनी विचारली इथं काय करणार? मी सांगितलं इथं मला आयची सीसी करायची, आज इन्फॉर्मेशनची सीसी करायची. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, हिंजवली, मगरपट्टा आणि पंचशील भाग या 3 भागामध्ये पुणे शहरामध्ये 2,50,000 इंजिनियर आयटीमध्ये त्या ठिकाणी काम करतात. आणि ते नवरा बायको दोघे इंजिनियर असेही अनेक आहेत. सवन तिथलं अर्थशास्त्र बदललं आहे.
सगळे धर्मशास्त्र शास्त्र बदलले, हे जर हिंदूमध्ये जाऊ शकतं तर सोलापूरला चालले, आणि ते आपल्याला सोलापूरचा करायचा प्रयत्न करताय. म्हणून महेश कोचिंची सूचना ही अत्यंत योग्य सूचना आहे. शहराचे जे सगळे प्रमुख नेते आहेत, मग भारत जाधव असतील, संतोष पवार असतील, बाकीचे अन्य सगळे सहकारी असतील, या सगळ्यांचा आग्रह आहे की औद्योगिकरणाच्यासाठीचं लक्ष आपण देऊया, आणि त्यासाठी आपण एकत्र येऊन काही करण्याची गरज आहे. महानगरपालिकेमध्ये योग्य पद्धतीनं धोरणं आखली आणि उद्योगाला प्रोत्साहित करण्याची नीती आपण ठरवली तर माझी खात्री आहे की इथं कारखानदारी वाढायला मदत झाल्याचं राहणार आहे. आपले पालकवंशी हे स्वतः व्यावसायिकसुद्धा आहेत आणि त्यामुळे त्यांना व्यवसायाचा अनुभव चांगला आहे, आणि त्यामुळे असा एक व्यवसायाच्या संबंधीचा अनुभव आणि असा असलेला पालकवंशी आपला आहे. बाकीच्या सगळ्या नेत्यांची मानसिकताची आहे आणि सोलापूरचा सामान्य तरुण आणि सामान्य माणूस हा कष्ट करायला कधी नाही म्हणत नाही, त्या कष्टाचा सन्मान करतो. त्या सन्मानाला संधी या ठिकाणी द्यावी लागेल आणि ती देण्याच्यासाठी सोलापूरच्या मग ते आय टी क्षेत्र असेल, आणखीन दुसरं क्षेत्र असेल, त्याच्या औद्योगिकरणामध्ये लक्ष घालावं लागेल. आणि त्यासंबंधीचा जो अर्ज सगळ्या नेते मंडळींचा आहे, त्या अर्जाच्या दृष्टीनं जे काही करता येईल ते आपण सगळे मिळून राज्य सरकारला विनंती करू आणि याच्यात काही निर्णय घ्यायला लावू, एवढंच या ठिकाणी या प्रश्नाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो. मी काही अधिक बोलून विचारत नाही. काही लोकांनी मला चिठ्ठी पाठवली की काल काहीतरी अजित पवारांच्याकडं काही सरकारने पाहुणे पाठवले होते, ते पाहुणे येऊन गेले. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, कारण आपलं काही फोकस चित्र असेल. मला आठवत आहे, तुम्हाला आठवत आहे का, निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणाच्या बाबतीत मला ईडीची नोटीस पाठवली. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेचं मी कधी कर्ज आयुष्यात घेतलं नाही, आणि असं असताना मला ईडीची नोटीस दिली. मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि सवन महाराष्ट्राने भाजपला वेदी ठरवलं. आणि त्यामुळे आज अजित पवारांच्याबद्दल काय असेल, अंकिल कुराच्याबद्दल काय असेल, काही गोष्टी त्यांनी केलेल्या असतील, त्या गोष्टीच्याबद्दलचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांच्या सत्तापासून सत्तेचा गैरवापर आजचे राज्यकर्ते कसे करतात या संदर्भात निश्चितपणानं लोक त्यांना धडा शिकवण्याचं राहणार नाही. तो वेळ जवळ चाललेला आहे. यापेक्षा मी इथं काही अधिक बोलू इच्छित नाही, पण पुन्हा एकदा तुम्हाला एकच सांगतो की ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा हा फडकवला पाहिजे, त्यासाठी तुम्ही कष्ट केले पाहिजे आणि समुदाय खरवण्याचा प्रयत्न करून या शहराचा चेहरा हा बदलण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट घेतले पाहिजेत. त्या कामाला माझी तुम्हाला साथ राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.